लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। त्या सोमयाला माहित नसलेलं सांगतो, शरद पवार हे काय परग्रहावरून आलेत का? म्हणजे एका परीनं हे सोमय्या मोदींचा अपमान करतात, मोदींच्या गुरुचा अपमान करतात। मी दोघांचे असेल, शरद पवार हे काय परग्रहावरून आलेत का? शरद पवार या देशाचे नेते आहेत महत्त्वाचे, आणि त्या सोमय्याला माहीत नसलेलं सांगतो की माननीय श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे पवारांना आपले गुरु मानतात। जाहीरपणे त्यांनी सांगितलं आहे, पवार माझे गुरु आहेत, त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो। म्हणजे एका परीनं हे सोमय्या मोदींचा अपमान करताय, मोदींच्या गुरुचा अपमान करताय। आणि त्यांना जे मी पत्र पाठवलं ते नुसतं पत्र नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या स्मार्ट सिटी योजनेतला 700 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्रं मी त्यांच्याकडे पाठवलेली आहेत। जी कंपनी आहे ज्यांनी घोटाळा केला आहे ती कंपनी भारतीय जनता पक्षाच्या संबंधित एका प्रमुख माणसाची ती कंपनी। आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई देत आहे ना, मग तुम्हाला अजून एक प्रकरण दिलं आहे, तुम्ही कशाला घाबरताय? आमचे तुम्ही काढताय ना 10 प्रकरणं, हे 11 काढा। प्रसाद लाड त्यांचं नाव आहे, त्यांच्या कुटुंबाची कंपनी। म्हणूनच असं म्हणाले होते संजय राऊत ते शरद पवारांची खिशात सुपारी घेऊन फिरतात आणि सुपारी वाजवत असतात। दिल्ली जिथे मी राहतो तिथे चांगल्या प्रकारचे मोर सुद्धा आहेत माझ्याकडे। काही वेळेस मी तिथे डोमकावळ्यांची फडफड बघतो दिल्लीमध्ये। आता हे डोमकावळे किती फडफडले तरीही त्यांना काय त्यांची सुपारी फोडता येणार नाही आमचं सरकार पाडण्याची। सुपारी आम्हीच फोडत राहू, त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांची जी दूरदृष्टी आहे ज्यांनी असे आरोप केले त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही संजय राऊतांवरती किती आरोप करा, किती चिकलफेक करा, पण माझ्या पाठीचा कणा आणि मन फार खंबीर आहे। मी माझ्या पक्षासाठी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो। वेदना मी समजू शकतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आम्ही खटपटीही केलं आणि लटपटीही केलं, त्याला यश आलं। आणि हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून ज्यांनी या खटपटी लटपटी केल्या त्यांना अपयश आलं। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।